नमस्कार मी अश्विनी अश्विनीच रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला खूपच झटपट जटपत, झटपटीत खमंग असा तीन वेगवेगळ्या प्रकारे नाश्ता कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे हे नाश्ता एकच राहणार आहे पण करण्याची पद्धतही वेगवेगळी राहणार आहे त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आता रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमच हातावर चोळलेला ओवा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चम्मच या ठिकाणी लिंबूसत्व टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही या ठिकाणी दही किंवा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता छान सैलसर भिजवायचं आहे रवा हे पाणी पिते त्यासाठी जास्त घट्टसर आपण भिजवायचं नाही आता भिजून आपण हे रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत तर चटणीसाठी मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये चार पाच हिरवी मिरची एक गाठी लसण एक इंच आलं आणि एक वाटी हिरवे वाटाणे टाकून घेतलेले आहेत आणि हे आपण एक ते दीड मिनटापर्यंत छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे वाटाण्याचा जो उगीरपणा आहे तो मोडेल आणि खमंग अशी चटणी तयार होईल आणि लसणी छान असा भाजला जाईल आता भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ धने जिरं आणि सोपची पावडर आणि थोडासा सांबार टाकून आपण हे आधरवधर वाटण वाटायचं आहे हे पा एकदम बारीक पेस्ट नाही फिरवायची तर आधरवधर वाटायची खूप मस्त अशी ही चटणी लागते तोपर्यंत रवाही छान असा मुरलेला आहे आता यामध्ये मी पाव चमच खायचा सोडा आणि एक घोट पाणी टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकता सोडा टाकल्याबरोबर खूप छान हलकं असं बॅटर हे तयार होते अशा प्रकारे हे बॅटर असलं पाहिजे तर या ठिकाणी हे बॅटर तयार झालेलं आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं हो आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी तुमी जास्त करू शकता एक थेंब तेलामध्येही हा नाश्ता होतो त्यामध्ये मी वाटीच्या साहाय्याने कट केलेले ब्रेड टाकून घेतलेले आहेत आता बसतील एवढे ब्रेड आपण ठेवून घ्यायचे आहेत त्यावर वाटलेली चटणी ही ठे टाकून घ्यायची आहे आता चटणीचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे म्हणजे ब्रेड ही खालून जळणार नाही तर एकदम खरपूस अशी भाजल्या जाईल आणि त्यावर आपलं तयार केलेलं एक एक पळी बॅटर हे टाकून घ्यायचं आहे हे पहा एक, -एक पळीच मी टाकलेलं आहे थोडंसं कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आता त्यावर मी थोडीशी चटणी फिरवलेली आहे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा यावर फिरू शकता आणि थोडासा सांबार टाकून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बसेल असं झाकण ठेवायचं आहे ते या ठिकाणी मी टोपली ठेवलेली आहे आणि छान दोन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे दोन मिनटामध्ये हात लावून चेक करायचं आहे छान असं हे तयारच होते तर पाहू शकता मस्त असं झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर त्याच पॅनवर मी थोडंसं अजून तेल लावलेलं ला आहे आणि एक पळी बॅटर मी टाकून घेतलेला आहे असं आता हा दुसरा प्रकार आहे नाश्ता बनवण्याचा आता यामध्ये आपण ब्रेडचा वापर करणार नाही त्यावर मी चटणी टाकून घेणार आहे आता चटणीचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वरून एक पळी आपण बॅटर हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर पहिल्यासारखंच थोडंसं सा सांबार आणि चटणी फिरून घ्यायची आहे आणि एक मिनटापर्यंत खालून होऊ द्यायचं आहे तर यावर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आता आणि उलट पुलट करून छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं आहे आता तेल हे ऑप्शनल आहे बिना तेलाचा सुद्धा हा नाश्ता खूप खमंग आणि चटपटीत होतो तर जर तुम्ही बिलकुलच तेल खात नसाल तर या ठिकाणी तेल स्किपसुद्धा करू शकता तर छान मीडियम गॅसवर हे दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे हा झाला दुसरा प्रकार आता तिसऱ्या प्रकारामध्ये तसंच एक चमचा तेल लावून घेतलेला आहे एक पळी मी बॅटर टाकलेलं आहे बॅटरवर ब्रेड ठेवून त्यावर चटणी ठेवून अजून एक पळी त्यावर मी बॅटर हे टाकून घेतलेलं आहे आणि यावरही मी थोडीशी चटणी आणि सांबार टाकून घेतलेला आहे आणि छान हेही झाकण ठेवून आपण एका मिनिटापर्यंत खालून होऊ द्यायचं आहे आणि उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडनं छान असं भाजून घ्यायचं आहे आता ते या तिन्ही नाश तिन्ही करण्याच्या पद्धतीमध्ये जे मी एक एक चमचा दोन दोन चमचे तेल लावलेलं ला आहे ते तेल सु तू तु, जर तुम्ही खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता बिना तेलाचाही हा नाश्ता खूप चांगला आणि खमंग होतो तर या ठिकाणी तिन्ही प्रकार झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत नाश्ता हा एकच आहे पण करण्याची पद्धती वेगवेगळी आहे तर तुम्ही हवा तसा नाश्ता या ठिकाणी बनवू शकता तर जी ब्रेड आपण खाली ठेवली होती ती छान अशी खरपूस झालेली आहे आणि चवीला अप्रतिम असा हा नाश्ता लागतो मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता तर ही नाश्ता करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करू नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सह हो, सोप्या रेसिपी माझ्या चॅनलवर दररोज पाहत राहाचा धन्यवाद